संपूर्ण देशात कोरोना आलेख हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यावर पर्याय म्हणून संपूर्ण देशातील राज्यांनी लॉकडाऊनला पसंती दिली आहे. दिल्लीसह उत्तर भारतात कमी जास्त प्रमाणात लॉकडाऊन लावत आहे. तिथल्या लॉकडाऊनमुळे बाजारबंदी असल्याने त्याचा थेट फटका जळगाव जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील बरहानपूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यात व्यापाऱ्यांकडून कमी भावाने केळीची मागणी होत आहे, तर व्यापाऱ्यांना बाजार समितीने पायबंद घालावा अशी मागणी कोचूर येथील केळी उत्पादक शेतकरी कमलाकर पाटील यांनी केली आहे. 5 ते 6 दिवसापासून केळी भावामध्ये 500 ते 600 रुपयाची केळी भावामध्ये घसरण झाली असून उत्तम दर्जाच्या केळीमध्ये 500 रुपयाची घसरण झालेली आहे. उत्तर भारतामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनचे भूत केळी उत्पादक शेतकऱ्याच्या मुनगटावर बसून 500 ते 600 रुपये कमी भावाने केळी खरेदी करत असून यामुळे इथल्या शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होत आहे. याला पायबंद बसवण्यासाठी शासनाने मदत करावी आणि रावेर बाजार समितीने याला त्वरित पायबंद करावा. किमान केळी उत्पादक शेतकऱ्याला त्याने घामाचा दाम मिळेल आणि योग्य तो भाव मिळेल याच्यासाठी काळजी घ्यावी अशी विनंती करतो. दिल्ली व उत्तर भारतात असणाऱ्या लॉकडाऊनमुळेच केळी भावात घसरण झाली आहे व दिल्लीसह उत्तर भारतातील लॉकडाऊन निर्बंध हे शिथिल न झाल्यास परिस्थिती अजूनही हाताबाहेर जाईल व भावात अजून मोठ्या प्रमाणात घसरण होईल अशी माहिती वाघोदा येथील व्यापारी तथा शेतकरी किशोर पाटील यांनी दिली आहे. भारतामध्ये आजच्या स्थितीला दिल्ली शहरात आणि इतर जे यूपीचे शहर आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॉकडाऊन झालेलं आहे. 7 दिवसापासून लॉकडाऊन होतं, अजून परत 7 दिवसासाठी वाढलं असल्यामुळे इथून आम्ही वॅगनद्वारे खूप प्रयत्न करून केळी पाठवलेली आहे आणि पाठवतोय पण आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की तिथे लॉकडाऊन असल्यामुळे रेडीवाले म्हणजे लोटगाडीवाले हातविक्रीवाल्यांना ते गाड्या लावू देत नाही आहे आणि त्यांची केळी तिथे पडून सडते. त्याच्यामुळे इथे केळीचे भाव खूप कमी होत चाललेले आहेत आणि त्या लोकांनी आता हात टेकवलेले आहेत की बा आता याच्यापुढे आम्हाला केळी पाठवू नका, कारण परिस्थिती आता बाहेर जाते आहेत आणि महाग केळी त्यांची पडून आहे, त्याच्यामुळे इथे भाव कमी होत आहेत आणि अजूनही कमी होतील. लॉकडाऊन जर लवकर नाही उघडलं तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. केळीचे पीक हे नाशवंत असताना सरकार या नाशवंत फळाला राजमान्यता देण्यापासून ते भावावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत वाऱ्यावर सोडले आहे, त्यामुळे आपल्या व्यापाऱ्यासमोर शरणागती पत्करून मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना केळी कापणी करावी लागत आहे. त्यामुळेच शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यावर त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे, हे मात्र नक्की.